लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनर व्हील क्लबच्या वतीने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्याअंतर्गत पनवेल शहरातील गुणे हॉस्पिटल जवळील रोज बाजार येथे महिलांसाठी नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या तपासणी शिबिरामध्ये 100 महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर, सेक्रेटरी श्वेता वारंगे, सदस्य जयंती हळदीपूरकर, गौरी अत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर शोभना पालेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आमच्या इनरव्हील डिस्ट्रिक्टची आहे, 313 डिस्ट्रिक्टची. आमचा क्लब इनरव्हील क्लब ऑफ पनवेल हा डिस्ट्रिक्ट 313 एक भाग आहे. आमचा जो क्लब आहे हा गेले 43 वर्ष समाजासाठी काम करत आहे. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये खूप भरपूर काम करतो. सोशल वर्क जे म्हणतात, म्हणजे माता असतात ज्या होणार असतात, म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये काम करतो, वृद्धांसाठी काम करतो, लहान मुलांसाठी करतो, मेडिकल चेकअप करतो, स्त्री सशक्तीकरणसाठी करतो. यावर्षी जी आमची थीम आहे स्ट्रॉंग वुमन स्ट्रॉंगर वर्ल्ड, ह्याच्या अंतर्गत बायकांचं सशक्तीकरण या अंतर्गत आम्ही हा प्रोजेक्ट आज घेतला आहे. इथे भाजी मार्केटमध्ये असलेल्या सर्व भगिनी ज्या इतकी वर्ष इथे काम करत आहेत त्या सगळ्यांचं मोफत डोळे तपासणी करणार, त्यांना सशक्त करणार, सबल करणार आहोत सगळ्या दृष्टीने. आणि या ह्याच्यासाठी आमच्याबरोबर आमच्या क्लबच्या भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, इथे लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमधले स्टाफ आहे सगळा. आणि आम्ही या प्रोजेक्टच्या अंतर्गत असं हे करत आहोत की बायकांनी पुढे यावं, त्यांना त्यांची शक्ती जी आहे सर्वांगाने वाढावी, फिजिकली हेल्दी राहावं, ह्याच्या अंतर्गत हा एक प्रोजेक्ट आज आम्ही घेतला आहे. थँक्यू. मी सौ जयंती हळदीपूरकर, मी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची मेंबर आहे. आणखीन आमच्या क्लबनी हा कॅम्प इथे भाजी मार्केटमध्ये मुद्दाम ठेवला अशा करता की या भाजीवाल्या बायका या सगळ्या अतिशय बिझी असतात आणि त्यांना काही त्रास होत असेल तरी त्या डॉक्टरकडे जात नाहीत आणि स्वतःला निग्लेक्ट करतात. तर म्हणून इथे सर्वांनी आम्ही स्वतः येऊन इथे त्यांची जर तपासणी केली तर त्यांचा वेळही वाचेल आणि त्यांना मदत होईल या हेतूने आम्ही इथे हा कॅम्प करायचा ठरवलं. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने हा आम्ही कॅम्प घेतो आहे आणि आज माझ्याबरोबर या सगळ्या इनरव्हीलच्या सभासद आहेत इकडे.